39, 40. अरे हाय माया, हाय। सिक्स पैक ची तैयारी सोपन असता। अरे बाप रे, बघ ना घाम म्हणजे काय, बाप रे जीव गेला ग। तुला आठवते, तू मला तो 30 दिवसांचा सिक्स पॅक वाला प्लॅन सांगितला होतास, आठवतोय तुला? 30 डेज मध्ये सिक्स पॅक करा, तो प्लॅन आणि सगळं डाएट वगैरे मी सुरू केलं, आता तेच फॉलो करतोय। तू बघ, 30 दिवसांमध्ये असे कचकचित सिक्स पॅक तयार होतील ना, ती बघतच बसशील तू, आणि त्याच्यानंतर काय वाटतील ते प्लॅन कर। म्हणजे मी तर म्हणतो 30 डेज नंतर तू लग्नाची कुठलीही तारीख ठरव, किंवा प्री वेडिंग फोटोशूटची कुठलीही तारीख ठरव, आय विल बी ऑल रेडी विथ माय सिक्स पॅक्स। दॅट्स रियली गुड। कुठे निघालीस तू? मी यशवंत सरांना भेटायला निघाले, म्हणजे काल तसं शांत केलंय मी त्यांना, पण आज मी जाऊन त्यांच्याशी आपल्या लग्नाबद्दलच बोलणार आहे। अरे व्हेरी गुड। नाही म्हणजे ते शांत झाल्यावरच बोलण्यात काही अर्थ आहे ना? चल मी पटकन कपडे बदलतो, आपण जाऊया। ओके, नाही नको, म्हणजे तू कशाला येतोयस आता? का? म्हणजे त्यांचा तुझ्यावरचा राग अजून गेला नाहीये ना गुरु? आज मी जाईन, त्यांना छान समजावेन, आणि जेव्हा मला असं वाटेल ना की त्यांचा तुझ्यावरचा राग कम्प्लिटली गेलाय, तेव्हा मी स्वतः तुला त्यांच्याकडे घेऊन जाईन। इनफॅक्ट आय एम प्लॅनिंग फॉर इट। हा म्हणजे तेही करेक्टच आहे। नाही माया, बरोबर आहे, म्हणजे तुझं जर प्लॅनिंग असेल तर त्या प्लॅनिंग नुसारच सगळं चालू राहू दे। फक्त काय ना, मला जरा घाई झाली आहे, म्हणजे कधी एकदा तुझ्याशी लग्न करतो ना असं वाटतंय मला। ओके चल मी निघते, बाय। या जगात जोपर्यंत मायासारख्या मूर्ख मुली आहेत, तोपर्यंत त्यांना मूर्ख बनवणं माझ्यासारख्यांना अजिबात कठीण नाहीये। आपल्या समोर जेव्हा तो योग्य माणूस येतो ना, तर तुझ्या केस मध्ये ती योग्य मुलगी जेव्हा तुझ्या समोर येईल ना, तेव्हा तुझं तुला कळेल। अरे पण अशी मुलगी मिळणार कुठे ना? माझ्या नजरेत अशी एक मुलगी आहे। अग मग सांग ना, कोण, नाव काय तिचं? माया। ऑल राईट, या या। I'll call you in a moment. Hey, तू इथे काय करतोयस? काय नाही राज, असं समज तुलाच भेटायला आलो होतो। म्हणजे काही गोष्टी तुझ्याशी बोलायच्या होत्या, इनफॅक्ट माझ्याकडून काही गोष्टी क्लिअर करायच्या होत्या, तू दिसलीस तो भेटायला आलो। ओके। माया, हे बघ, SB ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये काम करताना आपल्यात काही मतभेद होते, इश्यूज झाले, भांडणं झाली, त्यानंतर मी पुन्हा राधिका मसाले जॉईन केलं, आणि तेव्हा मला सौमित्र आणि शनायाकडून तुझ्याबद्दल बरंच काही कळलं। बापरे, म्हणजे एवढं काय कळलंय माझ्याबद्दल? नाही बापरे वगैरे करण्यासारखं काही नाही, खूप चांगल्या गोष्टी कळल्या तुझ्याबद्दल। नाही म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत, मग ठीक आहे। खरंच? आणि मग माझ्या लक्षात आलं की मी जो काही विचार करत होतो तुझ्याबद्दल तो किती चुकीचा होता, गैरसमज करून घेतले, बाकी काही नाही। Is it? नाही म्हणजे याने मला तसा फारसा फरक पडत नव्हता, पण ठीक आहे, म्हणजे फायनली तुझ्या मनात माझ्याबद्दल जे गैरसमज होते ते दूर झालेत म्हणायचं, नाही का? नक्कीच। ए बट मला एक गोष्ट कळत नाहीये, सॅमी माझ्याबद्दल चांगला बोलला हे मी समजू शकते ऑब्व्हियसली, बट शनाया ती सुद्धा चांगलं बोलत होती माझ्याबद्दल, इट्स क्वाईट स्ट्रेंज यु नो।
नाही नाही ती तर तुझ्याबद्दल विचार आय एम सॉरी टू मी तुला काही रागाच्या भरात बोलले असेल ओके नो प्रॉब्लेम अरे बापरे म्हणजे आता हा पण होणार काय कबाब मध्ये हड्डी होऊ दे बीच में कोई भी आया तरी माझीच होईल माया हाँ, राधा मी निघते काय 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 निघते मी हे मी केलं असतं तर चाललं असतं का तुला मी असं उभे उभे खात तू मला किती ओरडतेस राधा तू शांतपणे बसून खाते उशीर होतोय अगं 10 मिनिटं उशीरून काही होत नाही 10 मिनिटं उशीरा पोहोच काही बायकांना बोलवून ठेवलंय मी म्हणून बरं तू एक काम कर शांतपणे कळवून टाक त्यांना मला पोहोचायला उशीर होते कळव नाही तसं नाही ते ऑलरेडी आले असेल मग आता ते बरोबर नाही दिसणार म्हणून तुला भान नाही का उरत ऑफिसला गेल्यावर आज अरे श्रेयस अरे बस ना बस मी एकटा नाही आलोय अजून कोणतरी आलाय माझ्याबरोबर कोण माया वहिनी मला वाटेतच भेटली माया मला म्हणाली राधिका वहिनींकडे जाते म्हटलं की मी पण येतो बरोबर मला तसंही त्यांच्याबरोबर ऑफिसला पण जाता येईल ये ना माया आधी अरे मला राधिकाला भेटायचं होतं सॉरी माया म्हणजे एक्स्ट्रीमली सॉरी मी आता घाईत आहे राधिका मी तुझा फार वेळ घेणार नाहीये मला थोडंसंच बोलायचंय तुझ्याशी सगळ्यात आधी तर मला माफी मागायची तुझी म्हणजे मी खूप काही बोलत बसणार नाहीये तूही घाईत आहेस मला दिसतंय सो मला फक्त एवढंच सांगायचंय की आपली ओळख झाल्यापासून तू काही गोष्टी मला सांगत होतीस बट मी कधीच तुझं ऐकलं नाही मुळातच सबन स्वभाव असल्यामुळे सामीला माहिती आहे माझा स्वभाव आणि त्यामुळे मी स्वतःच खरं करत राहिले तुझं कधीच ऐकलं नाही आणि मला आता माझी चूक कळते तर नाही का बस त्यासाठी सॉरी बोलायचं होतं अपदाच आहे ठीक आहे माया हे पा आता माझ्या मनात तुझ्याविषयी काहीही गैरसमज नाहीये त्यामुळे सोडून देते सगळं आणि तू जो काही डिसिजन घेतलाय ना तो मला सौमित्रनी सांगितलाय या बाबतीतलं माझं एक मत तुला थोडक्यात सांगू का Yes, प्लीज बोल ना मला आता गुरुनाथची स्पर्धा करायची नाहीये त्यांना वटणीवरती आणायचं नाहीये त्यांना कोणताही धडा शिकवायचा नाही मला आता या सगळ्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही अग पण जगात असेही लोक आहेत जे खूप प्रॉब्लेम मध्ये आहेत दुःखात आहेत ते त्यांच्या समोर आपली दुःख छोटी वाटतात हे बघ आता माझं जग वेगळं आहे मला आता या सगळ्यामध्ये अजिबात पडायचं नाही मला कुणाशी स्पर्धा करायची नाही मला कुणालाही त्रास द्यायचा नाही कुणाचा त्रास सहन करायचा नाही मला आता समाजासाठी काहीतरी करायचंय अनेक बायका आहेत ज्यांना माझ्या मदतीची गरज आहे मला त्यांना आधार द्यायचाय आता ते जग माझी वाट पाहत आहे तेव्हा मला जाऊ दे तुम्ही बोलत बसा
श्रेयस सर लवकर आपल्याला ऑलरेडी उशीर झाला. काय फार घाईत दिसतंय. नाही झालं आलात ना कंपनी पर्यंत. नाही माझ्या आयुष्याची तर वाट लावलीच आहे तुम्ही. आता दुसऱ्या कुणाच्या आयुष्याची वाट लावायला एवढ्या घाईघाईने चाललंय. नाही नाही सर चुकताय तुम्ही. राधिका वहिनी वाट दाखवतात, तुम्ही वाट लावता. झालं बोललास का तू. अर्थात बोलणारच. मॅडमचे भक्त आहेत ना हे. पण चला मी अशी अपेक्षा करतो की सगळं व्यवस्थित चाललंय. चांगलंच चाललं असणार म्हणा. आता काय तुमचा टर्न ओव्हर वाढून 300 करोडचा काय वाटतेल तो करोड झालेला आहे. अजूनही प्रगती होतेच आहे. त्यात शनाय आता अमेरिकेला गेली. मी तर म्हणतो तुम्ही एक शाखा अमेरिकेमध्ये का नाही चालू कर. म्हणजे शनायला सुद्धा काम मिळेल आणि तुमच्या कंपनीला पण इंटरनॅशनलचं एक लेबल मिळेल. नाही का बर. चला बाकी गोष्टी बोलत नाही, तुम्ही करालच सगळं. आज जे डील करायला आलोय त्याबद्दल बोल. डील? हो. शनायच्या लग्नात जे काही झालं ते मायाला कळता कामा नये. त्यात काय डील आहे? सांगतोय. शनायच्या लग्नात जे काही झालं ते तुम्ही मायापर्यंत पोहोचू द्यायचं नाही आणि त्याच्या बदल्यात तुमच्या कंपनीच्या कामांमध्ये मी ढवळाढवळ करणार नाही. तुमच्याकडे ऑप्शन नाही आणि ही डील ऍक्सेप्ट करा नाहीतर. नाहीतर काय? हे पा तुमच्या कोणत्याच धमक्यांना मी याआधीही घाबरत नव्हते आणि आताही घाबरणार नाही. धमकी नाही देते राधिका. तुला सांगतोय काय पुढे होऊ शकतं. काय समजायचं ते समजाव. मला वेळ नाहीये काम. कळलं ना तुम्हाला? नाही त्यांच्याकडे खरंच वेळ नाही आहे. त्यामुळे तुम्ही हे जे काय बडबडायला आलात ना ते खरं तर त्यांना सांगायची काही गरज पण नाही कारण त्या फार पुढे निघून गेल्या. इनफॅक्ट इथून पुढे तुम्ही तुमची काळजी घ्या आणि जमल्यास मायाला विसरून जा कारण ती खूप स्मार्ट मुलगी आहे. हो तुला बरं माहिती रे तिचं मन. नाही आणि हे कोण सांगतंय बघा ना. जो स्वतःच लग्न ठरवू नाही शकला अजून तो सांगणार मला काय करायचं ते गुरुनाथ सुभेदारला. अरे आपण ज्याच्या प्रेमात आहोत ती मुलगा आहे की मुलगी हे ज्याला कळलं नाही तो काय मला शिकवणार. ठीक आहे बाळा आतापर्यंत जे काही तू वागलायस ना माझ्याशी माफ करत आलोय. याच्या पुढे नाही करणार. नाही आणि एवढं लावलं ना लग्न तुम्ही शनाय आणि काय तो कुणाल. अजून लग्न अटेंड करायची हौस असेल तर पत्रिका येईलच तुझ्या घरी. गुरुनाथ सुभेदार आणि मायाच्या लग्नाची. नाही येऊ नकोच पण पत्रिका नक्की पाठवेन. अरे जा मॅडम गेल्या ना तुझ्या. हा शेपूट मागे मागे जायचं असेल तुला. जा 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 लवकर. यापुढे तुम्हाला कुठल्याच गोष्टीची काळजी करण्याचं कारण नाही आणि ज्या अर्थी तुम्ही राधिका मसाल्याच्या ऑफिसमध्ये आहात तुम्ही सगळे सेफ आहात. राधिका वहिनी आल्या तुमच्या ज्या काही अडचणी असतील ते तुम्ही त्यांना बिंदास्तपणे सांगा. गुड मॉर्निंग. अरे नमस्कार. सॉरी मला इथे यायला उशीर झाला. काय मला खरं तर आधीच यायचं होतं तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचंय पण एका कामामध्ये अडकले होते म्हणून यायला उशीर झाला. व्हेरी सॉरी. मी सगळ्यांची ओळख करून देते. ही कांचन, ही शकुंतला माझी सवत आहे पण आता माझी लहान बहीणच आहे. म्हणा ताईकडनं तुमच्याबद्दल लय काय काय ऐकलं होतं. आज भेटण्याचा योग आला. नमस्कार नको करू. नमस्कार करू नकोस. मी तुझ्या बहिणीसारखीच आहे. ही मंदा आणि निर्मला. वा बरं झालं तुम्ही आलात. हे बाप आता तुमच्या मनात आहे ना हे सगळं माझ्या समोर मांडा. तुम्हाला माझ्याकडनं काय अपेक्षा आहे, आपण मिळून काय करायचंय,
तुमच्या डोक्यात काय आहे, तुमचे नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत सगळं सांगा मला. काय झालं मॅडम? त्याही तो पुरुषासमोर जरा अवघडल्यासारखं होत आहे, आपण जरा मध्ये जाऊन बोलूया. हो ठीक आहे, काही हरकत नाही, आपण केबिन मध्ये जाऊन बोलूया. चला या. मला माहित आहे ताई, आता आमच्या पोरांना बापाची माया कधीच मिळणार नाही. निदान त्या पोरांनी तरी बापासारखं वागू नये म्हणून आमची धडपड चालू आहे. आमच्यासाठी नाही पण आमच्या पोरांसाठी आम्हाला लढायच पाहिजे. बरोबर बोलताय तू. या सगळ्या संकटाचा सामना करत असताना आपल्याला आपल्या पुढच्या पिढीचा सुद्धा विचार करायला पाहिजे. त्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांना माणूस म्हणून कसं घडवता येईल याचा विचार केलाच पाहिजे आपण. आता पोतर आम्हाला कुणीच वाली नव्हता, जसं लढता येईल तसं लढत होतो. पण आता तसं होणार नाही ताई, तुम्ही आमच्या बरोबर आहे. तेव्हा तुम्ही जे सांगणार तेच आम्ही करणार. बरोबर आहे, नाही आपण या संकटाचा सामना करणारच आहोत. पण कोणत्याही संकटाचा सामना करत असताना कोणत्याही स्त्रीवरती जेव्हा अन्याय होतो तेव्हा त्या एकट्या स्त्रीवरती अन्याय होत नसतो. म्हणूनच हा लढा आपल्याला सगळ्यांना मिळून द्यायचा आहे. यापुढे तुम्ही मी असा भेदभाव नसणार. जे करायचं ते सगळ्यांनी मिळून करायचं, जे घडवायचं ते सगळ्यांनी मिळून घडवायचं. हो ताई. हो सगळ्यात आधी त्या सौमित्रला भेटून त्याचा बंदोबस्त करतो. शनायाच्या लग्नात जे काही घडलंय त्याबद्दल मायाला काही कळता कामा नये अशी वॉर्निंगच देतो. म्हणजे मग माझं लग्न होईपर्यंत सौमित्रकडून मला काहीही धोका राहणार नाही. आता एकदा का सौमित्रला शांत केलं की मग मायाची गाडी, म्हणजे ही माझ्या आधी सौमित्रला भेटायला आली. ही जर सौमित्रला भेटली तर माझी वाट लागेल. काय झालं, तुम्ही मगापासून बोलत नाही आहात, काय झालं बोला ना. ताई तिनं नवऱ्याचा एवढा धसका घेतलाय, गेल्या काही दिवसात ती कुणाशीच काहीच बोलली नाही. म्हणजे तिनं लग्न झाल्यापासून फक्त नवऱ्याचा मारच खाल्लाय बघा. आता अजून एवढी वाईट गोष्ट झाली आहे की आतापर्यंत तिचे पोरं तिच्यासाठी रडत होते, बाप तिला मारायला लागल्यावर त्याला अडवत होते. पण आता बाप तिला मारायला लागला की ते पोरं हसतात, टाळ्या वाजवितात आणि वरून अजून पाटीला मार, पायावर मार असं सांगतात. बापरे, मुलं सांगतात. हो आणि अजून रात्रीची दारू उतरली की तोच नवरा देव माणूस होतो बघा. मला सांगून भी विश्वास वाटणार नाही की रात्रीचा राक्षस माणूस हाच नवरा. अहो मला भी विश्वास वाटला नसता जर हिनं हिच्यावर अत्याचार झालेला मला दाखविला नसता तर. हे दाखव ग. काय झालंय दाखव तरी. दाखव मॅडम ना, अगं इथं कोणी पुरुष माणूस नाही, दाखव. तू दाखवल्याशिवाय त्यांना कसं कळणार आहे तुझ्या नवऱ्यानं तुझ्यावर काय काय अत्याचार केले ते. दाखव त्यांना.